मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रविवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी विश्रामबाग चौक ते राम मंदिर चौक मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात समाजातील सर्वपक्षीय नेत्यांनी पक्ष राजकारण बाजूला ठेवून मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन मराठा क्रांती मोर्चा संयोजकाच्या वतीने करण्यात आलं. मोर्चासाठी समन्वय साधण्यासाठी सांगलीत क्रांती मोर्चाचे कार्यालय सुरू करण्यात आलं. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि जालना येथे झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सांगली जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रविवारी मिरज रोडवरील रणजित एम्पायर येथे मराठा क्रांती मोर्चाचा महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. डॉक्टर संजय पाटील म्हणाले, मराठा क्रांती मोर्चाचा प्रारंभ विश्रामबाग येथील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून होणार आहे. राम मंदिर चौकात मोर्चाचा समारोप होणार. मराठा समाजातील नागरिक, उद्योजक, व्यापारी यांनी मोर्चासाठी थेट आर्थिक मदत न करता केवळ वस्तू, सेवा आदी माध्यमातून मदत करावी. मराठा आरक्षणासाठी आता आर या पारची लढाई लढावी लागणार आहे. त्यासाठी मोर्चाच्या माध्यमातून आरक्षणाचा एल्गार करण्यात येणार. समाजातील लोकांनी कुटुंबासह मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहनही यावेळी करण्यात आलेलं आहे. जय जिजाऊ. मराठा क्रांती मोर्चा सांगली जिल्ह्याच्या आज कार्यालयाचं ओपनिंग केलेलं आहे. ओपनिंग अश्विनीताई यांच्या हस्ते झाले, अश्विनीताई पाटील यांच्या हस्ते. कारण मराठा क्रांती मोर्चा हा 17 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता निघणार आहे क्रांतीसिंह नाना पाटील चौकातून ते राम मंदिर चौकापर्यंत, मराठा क्रांती मोर्चा राम मंदिर चौकापर्यंत. तर ह्या मोर्चामध्ये सर्व मराठा समाजातील लोकांनी आपल्या कुटुंबासह, आपल्या पै पाहुण्यासह त्या मोर्चाला हजर राहायचं आहे. कारण हा शेवटचा मोर्चा आहे, हा सरकारला इशारा देण्यासाठी आपण हा मोर्चा काढलेला आहे. तरी आपण सर्वांनी, जास्तीत जास्त लोकांनी, जे दानशूर लोक आहेत त्या लोकांनीही आपल्या समाजासाठी तन मन धनानं मदत कार्य करून, वस्तुरूपी कार्य करून आपण सर्व समाजाला कसं रस्त्यावर बाहेर आणता येईल ते आपण सर्वांनी पाहायचं आहे. आणि आपण कराल हे शक्यता खात्री बाळगून आपण सर्वांनी यावं. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.